वार्ता गोव्याच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करणार आहोत राजकीय बातमीने. भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मंगळवारी पणजीमध्ये झाली. मात्र या बैठकीतील विचारमंथनापेक्षा आमदार मंत्र्यांची अनुपस्थिती हाच विषय चर्चेचा ठरला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सगळं आलबेल नसल्याचं यानिमित्तानं जाणवल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होते. राज्य कार्यकारिणीची बैठक महत्वाची नाही का? भाजपच्या आमदारांनी दांडी मारण्यामागे काय कारण? विधानसभा निवडणुका 8 महिन्यावर येऊन ठेपल्यात. या पार्श्वभूमीवर भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मंगळवारी पणजीत झाली. कोरोनाच्या संकटातही राज्य सरकारनं केलेलं काम सर्वांपर्यंत पोहोचवावं आणि पुन्हा एकदा राज्यात भाजपचं सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असा संदेश देत प्रमुख कार्यकर्त्यांना प्रदेश कार्यकारिणीच्या नेत्यांनी चार्ज केलं. दरम्यान यावेळी सत्ताधारी पक्षातील 6 आमदारांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली. या बैठकीला राज्यभरातून 100 प्रमुख कार्यकर्त्यांना निमंत्रित केलं होतं. अनेक माजी मंत्री आमदार तसंच विद्यमान मंत्री आणि आमदार बैठकीला आले. मात्र आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, सांताक्रूजचे आमदार टोनी फर्नांडिस, कुंकळीचे आमदार क्लाफासिओ डायस, नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा आणि वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेदा हे अनुपस्थित राहिले. पैकी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे विदेशात गेल्यामुळे अनुपस्थित राहिल्याचं खुद्द मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनीच स्पष्ट केलं. मात्र इतरांचं काय हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. बाबूश मोन्सेरात यांची धरसोड वृत्ती भाजप नेते पूर्णपणे जाणून आहेत. संपूर्ण 30 वाडी मतदारसंघावर बाबूश यांचं वर्चस्व असल्यानं त्यांना भाजपनं पुन्हा एकदा आपल्या जाळ्यात ओढलं. परंतु अलीकडेच आरोग्य खात्यावर जाहीरपणे टीका केल्यामुळे बाबूश यांच्यावर स्थानिक नेते नाराज आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाबूश वेगळी चाल खेळू शकतात हे जाणून भाजप नेत्यांनी त्यांच्या हालचालीवर नजर ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळेच सतर्क झालेल्या बाबूश यांनी थेट राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला दांडी मारून आपली खदखद व्यक्त केल्याचं बोललं जातंय. बाबूश यांचा उजवा हात असलेले सांताक्रूजचे आमदार टोनी फर्नांडिस हेही बैठकीला न आल्यानं बाबूश यांच्या गटाबाबत भाजप सतर्कता का बाळगतंय याचा अंदाज येतो. भाजपात राहून आपल्याला लोक पुन्हा निवडून आणणार नाहीत याचा अंदाज आल्यानं दक्षिणेतील काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. यात कुंकळीचे आमदार क्लाफास डायस आणि नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा यांचं नाव आघाडीवर आहे. या दोघांनीही बैठकीला अनुपस्थित राहून भाजपशी संबंध तोडण्याची तयारी चालवली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. दुसरीकडे वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेदा यांना भाजपकडून पुन्हा तिकीट मिळणार नसल्याची चर्चा आहे. भाजप वास्कोत एखादा नवा चेहरा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आल्मेदा यांनी बैठक टाळली असावी असा कयास व्यक्त केला जातोय. दरम्यान भाजपचे अनेक नेते आपल्यालाच उमेदवारी मिळणार म्हणून जाहीरपणे सांगत आहेत. त्यामुळे पक्षातील सुंदोपसुंदी पुढे आलेली असतानाच कार्यकारिणीची बैठक पार पडली. येत्या 2 जुलैला उत्तर गोवा तर 3 जुलैला दक्षिण गोवा कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकांना सीटी रवी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकांना तरी भाजपचे आमदार आणि मंत्री दांडी मारणार नाहीत याची काळजी पक्षश्रेष्ठींनी घ्यावी अशी कुजबूज भाजपच्याच गोटात होताना दिसते. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. सध्या कोरोनामुळे शाळा बंद आहेत आणि मुलं घरी राहूनच ऑनलाईन माध्यमातून शिक्षण घेत आहेत. मात्र ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोबाईलला नेटवर्क अभावी मुलांची गैरसोय होते. या संदर्भात गोवन वार्ता लाईव्हनं वेळोवेळी आवाज उठवला आहे. आता उड्डेन शिरोडा या भागातही असाच प्रकार निदर्शनास आला आहे. पाहूयात मोबाईल नेटवर्कचा पंचनामा, हा आमचा स्पेशल रिपोर्ट. मोबाईल नेटवर्क अभावी ऑनलाईन शिक्षणाचा फज्जा, जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना घ्यावं लागतंय शिक्षण. दोन्ही बाजूला घनदाट अरण्य, त्यातून जाणाऱ्या रस्त्यावर ही मुलं ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. इथं येताना कधी गवेरेडे तर कधी डुकरांचं दर्शन नेहमीचच. जीव धोक्यात घालून ही मुलं रस्त्यावर भरणाऱ्या शाळेत जातात. उड्डेन शिरोडा इथं इंटरनेटची ऍक्सेस मिळू शकेल इतकं सक्षम मोबाईलचं नेटवर्क नाही, त्यामुळे 3 किलोमीटर अंतरावर ही मुलं येतात. या धोकादायक परिस्थितीत जंगलात मुलांना एकटं सोडणं अंगाशी येऊ शकतं.
त्यामुळे त्यांच्या सोबतीला काही पालक सुद्धा येतात. विद्यार्थ्यांनी या समस्येबद्दल गोवन वार्ता लाईव्हला माहिती दिली. आमकाय इंगा रेंज मेळना, तिंगे इंसान 3 किलोमीटर चलोन येवपा पडटा रेंजी, आनी इंगा इंगाय येल म्हणटरी इंगाय रेंजू मेळना. इंगाय क्लास अटेंड केल्या लेफ्ट जाताय, पोत्ती पोत्त्यो टिचर तापयताय, आनी पोत्तून क्लासिकूक येनाय लेफ्ट जाल म्हणटरी. आनी एमएलए फुड्या पासून जायत पाटी गेली, पूण तो हें करना, कांय एक्शनू घेयना, आपणा काय पडोन गेलनासलेले अशीन सांगताय अशें करून. आनी अशींतल्यान गोयरेड बीन येताय आनी ती भुरगीं बसोन शिकताय, आनी मागीर ते भिवन मागीर गारयताय मोदी वाटेर बसून मेळटाय रस्त्यार. जर 8 क्लास आसता आमकां, आनी हांव 7:30 बीन येता, आमगे सायकल घेवन येता. आतां थंय सकाळचे म्हाका थंय थंय गोयरेड मेळ्ळे, हांव थंय भिवन रावला कितकर गाय बेगीन गेल्या करून. सारके चोयले तेंकां, देंवलो सायकली वयलो आनी चोयले गेले काय म्हणून. सगले ते सापडल्यान धांवले. आमकां सदां येता तेन्ना केन्ना केन्ना काल बसून येते घराको वयता तेन्ना मेळले गोयरेडे सकाळ तशें वयता तेन्ना. हांव 12th स्टँडर्ड. हांव गव्हर्मेंटाक एक अपील करूंक सोदता की आमकां एक टावर सेटअप करून दिवपाचो, कित्याक आमकां रेंज मेळना. आनी सकाळचे फुडें उठोनूय बीन येवं पडटा हिंगा रेंजी, आनी पावसां बीन बरो त्रास जाता आमकां. रानटी जनावर दिसली की तिथून ती जाईपर्यंत वाट बघत उभं राहावं लागतं, त्यामुळे अनेक वेळा मुलांना ऑनलाईन क्लास चुकतो. पालकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. मुगे भुरगीं दोग जाण आहाय, ती इस्कुला वयताय. हांव तांकां आतां ऑनलायन एज्युकेशन स्टार्ट जालां म्हण हांव तांकां आतां होमवर्क डावनलोड करपाक लायलां. मोस्टली आमकां सगळ्या भुरग्यांक जे स्टुडंट आहाय तांकां सगळ्यांक, आनी जे कोण काम बस वयता तांकां प्रॉब्लेम जाता कनेक्टिविटीचे. कामरकणा आंबेकण थंय टावर मेळटा, तेजी फ्रिक्वेंसी मेळटा, मेळ्ळ्या पासून नेटवर्क एक मातशें अशें करून खंय एक जाग्यार रावन फोन करपाक बीन मेळटा. ना नेट केसलेच कांयच फायदो ना. आमकां टावराची फ्रिक्वेंसी वाडयाय, आनी आमकां एटलिस्ट एक नेट डावनलोड जाता तशें करून नेट आमकां मेळपाक जाय. दुकरां सांग घेंगू येता, कितली जाण येताय रेंज हिंग सारकें मेळ, चड जाण आसताय आनी मागीर रेंज मातशें मेळपाक कास्तीक जाता थिंगा. मागीर आमी थिंग ते काजू सायडीन तेश पोसतालीं भुरग्यांक घेवन, थोडी भुरगीं थिंगा आमी वत जे एस एस वत ते सावय तेशें. आम मागीर भिव भिवन हे कोताय चड कितें गोयरेड्यान दुकरां लागोनय, गोयरेड म्हणटा चडशे चुकोन येता हिंगा दिसा, ते म्हणटा रातीचे दुकरां म्हणटा दिसार पासून पोवता हे सायडीन. हांव अग्नेश डायस, हांव सद्या उडेनीतलो चल्ला म्हणटा थिंगातलो. हिंगा हांव सद्या पयस म्हणल्यार एका भुरग्यां लागून येयला सद्या, आनीक हेका लागून तांकां रेंजी बरें प्रोब्लेम जाता. 30-40 जाण आमची भुरगीं आसा, 30-40 जाण आमची भुरगीं आसा हेजी स्टुडंट, ती शिकपा आसा. थोडी 12th आसा, थोडी सेकेंड अशी इयर आसा, थोडी SSC आसा, थोडी 11th पासून आसा. आनीक ही रेंज मेळना म्हणटा भरपूर प्रोब्लेम जाता. आनी येता आसतना आमचे 3 किलोमिटर आमकां उडेनी सान हिंगा 3 किलोमिटर चलोन येवपा पडटा. आनीक सपोज कितें येता आसतना तेंक गोवरेडे जावं दुकरां जावं कितें मेळटाय, भुरगीं भिताय आनी आमकांय एक एक पाट भिरां दिसता, कित्याक गोवरेडे जावं कितें जावं अशें करून भिरां दिसता. गांवचो MLA बाबा सुभाष शिरोडकरान मातशी हेजेर पावल मारपाचे आनी तेंकां बेगीन हेजेर न्याय मेळोन सो दिवपाचो. आज आपण आहोत उड्डेन शिरोडा ह्या गांवांत. म्हज्या खातीर म्हाका पावूंक शकता इथे मुलांची रस्त्यावर ऑनलाईन शाळा भरलेली आहे. मुलांना इथे बसण्याचं एकच कारण की त्यांना मोबाईलचा नेटवर्क नाही, इथे मोबाईलची रेंज नाही. त्यांच्या गावाहून त्यांना 3 किलोमीटर असं अंतर काढून इथे यावं लागतं. मग त्यांच्याबरोबर त्यांचे पालक पण इथे येऊन थांबतात. पण ह्या एरियेत दोन्ही बाजूने जंगल असल्याच्या कारणाने इथे रानटी जनावरांचा मोठा धोका इथे विद्यार्थ्यांना असतो. शिक्षण हा मूलभूत हक्क, त्यामुळे शिक्षण ऑनलाईन असो की ऑफलाईन ते सहजपणे मिळायलाच हवं. मात्र सरकारनं जिथं जास्त लक्ष देणं गरजेचं आहे तिथंच दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येतंय. याचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय. दुसरीकडे राज्यातील इंटरनेटचं जाळं विस्तारण्यासाठी सरकारनं टेलिकॉम धोरण जाहीर करून त्या अंतर्गत काही कंपन्यांना टॉवर्स उभारायची परवानगीही दिली. पण धोरण तयार करणारं माहिती तंत्रज्ञान खातं आणि धोरणाची अंमलबजावणी करणारं सार्वजनिक बांधकाम खातं यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचं दिसून येतं. या संदर्भात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ कांबळे यांनी IT सचिव संजय कुमार यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सरकारची बाजू मांडताना काय दावे केले ते ऐकूया. पहिल्या लाटेच्या काळात सरकारनं ऑनलाईन शिक्षण सुरू केलं. ऑनलाईन शिक्षणासाठी जेवढे आवश्यक तेवढे टॉवर्स उभे नव्हते.
त्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना नेटवर्क मिळत नव्हता, रेंजचा मोठा प्रॉब्लेम निर्माण झालेला होता. सरकारनं टेलिकॉम धोरण जाहीर केलं. या टेलिकॉम धोरणाअंतर्गत राज्यात जवळजवळ 150 पेक्षा जास्त टॉवर्स उभारायचे, ग्रामीण भागांना प्रोत्साहन द्यायचं, ग्रामीण भागामध्ये टॉवर्सची संख्या वाढवायची, इंटरनेट कनेक्टिव्हिटीचं जाळं पूर्ण देशभर गुंतायचं आणि ग्रामीण भागाच्या अगदी तळागाळापर्यंत नेटवर्क उपलब्ध करून द्यायचा, रेंज उपलब्ध करून द्यायची असं एक सरकारनं धोरण ठेवलेलं होतं. पण त्याच्यानंतर गेल्या वर्षभरात या धोरणाला सरकारनं म्हणावी त्या पद्धतीनं गती दिलेली दिसत नाही. टेलिकॉम धोरण हे राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान खात्यानं तयार केलं, पण त्या धोरणाची अंमलबजावणी, त्या धोरणाअंतर्गत जे टॉवर्स उभे करायचे होते ते टॉवर्स उभं करण्याची जबाबदारी ही सरकारनं सार्वजनिक बांधकाम खात्याकडे सोपवली. माहिती आणि तंत्रज्ञान खात्याचे जे सचिव आहेत संजय कुमार, ते सांगतायत की या धोरणाअंतर्गत गेल्या वर्षभरात जवळपास 160 पेक्षा अधिक टॉवर्स आम्ही राज्यामध्ये उभे केलेले आहेत असं ते म्हणतात. पण राज्यात अजूनही ग्रामीण भागापर्यंत ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना नेटवर्क मिळायला पाहिजे आहे त्या पद्धतीनं रेंज नेटवर्क मिळताना दिसत नाहीये. दुसरी बाजू जर बघितली तर ज्या खात्याकडे ही जबाबदारी दिलेली होती त्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांशी, दीपक प्रभू पाऊसकर यांच्याशी काल आम्ही संपर्क केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की आयटी धोरणाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम खात्यानं जवळजवळ एका कंपनीला 96 आणि दुसऱ्या कंपनीला 25 असे 121 टॉवर्सला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली आहे. त्यातले काही म्हणजे टॉवर्सचं काम त्या चालू आहे आणि पुढच्या 2 महिन्यात हे सगळे टॉवर्स उभे राहतील असं ते म्हणतायत. एकंदरीत आयटी सचिव आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री ज्या पद्धतीनं वक्तव्य करतायत त्यातून सार्वजनिक बांधकाम आणि आयटी मध्ये एक वाक्यता किंवा योग्य समन्वय असल्याचं आम्हाला दिसून कुठं आलेलं नाहीये. दरम्यान 70 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोबाईल नेटवर्क अभावी शिक्षण घेता येत नाही, त्यामुळे 2 दिवसापूर्वी त्यांनी वाळपईतील BSNL अधिकाऱ्यांची भेट घेतली. या अनुषंगानं वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे काय म्हणतात ऐकूया. तुमचा अधिकार आहे सगळ्या गोष्टी विषय मांडपाक, पण माझ्याकडे मातशे पावात विषय मांडत. आता फुडले 7-8 महिने आमकां फक्त रोजगाराचे लक्ष दिवंक जाय. कनेक्टिव्हिटीचो विषय हांव 100% हांव सॉल्व करून तुमकां दितलो, पण कित्याक ते पेपर फक्त फायदो घेता आनी ते दाखयता की फक्त 70 विशय गोंयभर विशय गोंयभर कनेक्टिव्हिटीचो प्रॉब्लम, सांग्याच्या भागांत कनेक्टिव्हिटीचो प्रॉब्लम आहा, काणकोण कनेक्टिव्हिटीचो प्रॉब्लम आहा, खुबशे अशे मतदारसंघांत कनेक्टिव्हिटी पणजे कनेक्टिव्हिटीचो प्रॉब्लम आहा. म्हणून तुमकां सगळ्यांक एक विनंती करता की तुमचो अधिकार आहा, तुम्ही केन्नाय माझे कडेन येऊन कितेंय विषय मांडूंक शकता, फाटल्यान रावं नाकात, येऊन मेळात आनी विषय आमी एकत्र जावन आमी ते सॉर्ट आउट करूया. काळजी करूं नाका, हांवें ऑलरेडी मिटींग लायन अप करपाक लायल्या आनी काम बेगिना बेगीन तांकां सांगून आमी काम चालू करूया. स्वयंपूर्ण गोवा ही राज्य सरकारची लाडकी घोषणा, तर डिजिटल इंडिया हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही योजना अंत्योदय घटकाच्या विकासासाठी असल्याची दवंडी सरकारकडून पिटवली जाते. मात्र सांगेतील कार्ला, सत्तरेतील देरोडे साटरे, शिरोड्यातील उड्डेन या भागातील विद्यार्थ्यांची व्यथा सरकार जाणून घेणार आहे का? कोविडमुळे उद्भवलेल्या प्रतिकूल स्थितीत शिक्षणाचा मूलभूत हक्क या विद्यार्थ्यांना देण्यासाठी सरकारी यंत्रणा कधी जागी होणार आहे का? उत्तर देण्याची वेळ आली की सगळीकडेच ही समस्या आहे असं म्हणून हात झटकून टाकण्याची निबर मानसिकता कधी बदलणार? या प्रश्नांची उत्तरं सरकारनं द्यायला हवीत. ती द्यायची धमक नसेल तर विकासाच्या आणि स्वयंपूर्णतेच्या नुसत्या वाफा दवडण्यात मुळीच अर्थ नाही. कोंड्याहून विदिता प्रभूसह सचिन खुटवळकर, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. सांगेतील कार्ला गावावरती गोवन वार्ता लाईव्हनं केलेल्या स्पेशल रिपोर्टची दखल मंत्री आणि अधिकाऱ्यांनी घेतली. मोबाईल नेटवर्क अभावी ऑनलाईन शिक्षणाचा कसा बट्ट्याबोळ झालाय याचं कार्ला आहे एक प्रातिनिधिक उदाहरण होतं, पण अशी अनेक गावं गोव्यात आहेत. वाळपईमधील सुरला गावातही विद्यार्थ्यांना नेटवर्क अभावी मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. आता या गावातील मुलांची व्यथा सरकार दरबारी कधी पोहोचते हा खरा प्रश्न आहे. इथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी देविदास गावकर यांनी. स्कुलांक पर्याय वयता, हांगासर आतां ऑनलायन क्लासीस आसता तेन्ना म्हाका खूब प्रॉब्लम जाता, पयस येवपाचें पडटा, अर्जंट कॉल करपाचो आसता तेन्ना म्हाका करपाक मेळना आनी नेटवर्कय नासता. एक तर पावसय खूब पडटा, कांटी बी हांगासर लागता, रानांत रावता आनी एकट्याक मातसो भंय दिसता न्ही, रानांत जनावर बी आसता. आनी तुमच्या गांवांत टॉवर बी कितें आसा? टॉवर बी अजून ना, आतां जावपाचो जाता म्हणटा आनी अजून जायत ना.
तू गेल्या वर्षाच्या एग्जामी सगळ्या हांगाच्यानच दिल्या? हय, आणि एकट्याक मातसो भंय ना, आणि चेडूं मनीस न्ही, मी कोणच नसता. हांव आतां कॉलेजीन वयता, तेन्ना आमकां ऑनलायन क्लासी बीन आसता न्हू, ताका लागून हांगा येवचें पडटा. आनी पावसाच्या दिसांनी म्हटल्यार जायना, वारो लागता, ताका लागून नॅटवर्काची खूब गरज आसा. तुमच्या हांगा टॉवर ना? ना, टॉवर ना. सध्या जावपाचो आसा म्हणटा, पूण अजून जावंक ना. तुम्ही डेली हांगात येऊन हे करतात, स्टडी करता? डेली हांगात येवचें पडटा. नेटवर्क ना आनी आमकां मागीर हांगा रावचें पडटा, नेटवर्काक येवपाचें पडटा. आनी पावसूय येता, छत्रीगण भिजोन भिजोन नाही घरात वयचें पडटा. आनी आतां सगळ्यांचेच ऑनलायन बी जाल्लेलें आसा, त्या खातीर आनी खूब प्रॉब्लमूय जाल्लेले आसा. एग्जाम बी हांगाच दिल्यो जाता, आतां फुडें हांगाच येवपाचें म्हणून बेजार जाता. दीसभर सद्दां आतां पावसाचें येवपाचें पडटा, चार्जींग सोंपता, मागीर कितें परत चार्जींग घालून लावन परत येवपाचें पडटा लॅक्चराक, तोय प्रॉब्लम जाता. गांवांत टावर जाल्लो जाल्यार मातशें बरें जाता आसलें, सगळ्यांक सगळें बरें पडटा आसलें घरांतल्या घरांत. कोण एमर्जंसी फोन लावपाचो जाल्यार हांगाच येवपाचो पडटा. हांगा सुद्दां रेंजीचो मोठो प्रॉब्लम. आजच्या पिडयेचे भुरगे वोट लायनीचें शिक्षण चालू आसा, तर हांगा रेंजीचो व्हडलो प्रॉब्लम. आनी रानां पेटा तशें भुरगे आमचे रेंजे करिता. हांगा अश्यो वाला डुकरां गवे रेडे आसा, थंय वचून रेंजेक रावता. आनी मातशी भिरंत जाल्या तेज्या करिता टावराचे कनेक्शन बेगीनच्या बेगीन जोडचे आनी आमच्या भुरग्यांक रेंज मेळचे. मोबाईलला नेटवर्क नसल्या कारणाने सत्तरी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी BSNL चे अधिकारी आणि सरकारसही लक्ष वेधले. आमचे प्रतिनिधी देवीदास गावकर यांचा हा स्पेशल रिपोर्ट. आम्ही CMO कडे लेटर दिले आणि पंचायतीत लेटर दिले, CMO अजून काय आमकां रिप्लाय देऊ ना. पळयता आमकां नेटवर्क हे केन्ना लायफान गावचीच ना सर, आमी थंयच रावपाचे. डिजिटल इंडिया आणि स्वयंपूर्ण गोवा या सरकारच्या महत्वाकांक्षी योजना, या योजनांच्या माध्यमातून अंत्योदय घटकांचा विकास करण्याचा मनोदय सरकारकडून वारंवार बोलून दाखवला जातो. मात्र ग्रामीण भागातल्या लोकांना आजही अनेक आघाड्यांवर संघर्ष करावा लागतोय. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय राज्य सरकारनं विद्यार्थ्यांसमोर ठेवलाय. मात्र सत्तरीतल्या विद्यार्थ्यांना मोबाईल नेटवर्क मिळत नसल्यानं त्यांनी BSNL च्या वाळपईतल्या अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं. साट्रे, कोदाळ आणि देरोडे इथल्या विद्यार्थ्यांनी आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली. स्थानिक पंचायतीनं 19 डिसेंबरपर्यंत नेटवर्क उपलब्ध होईल असं सांगितलं खरं, मात्र तोपर्यंत मोबाईल नेटवर्क मिळवण्यासाठी दररोज 15 किलोमीटर अंतरावर जाणं भाग आहे. विद्यार्थ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. आमकां आमच्याकडे गाडी ना, माझा पप्पा ना, आम्ही कोणाकडे सकाळी कोणी मेळवायला येतात, पण हे डेली आमच्यान असे जायना न्हू, करून जा आमच्याने डेली यो. आमकां 15 किलोमीटर येवचे पडटा फक्त हे आमेडे आम्ही येता नेटवर्क खातीर. आमेडे पूण नेट चलता, पूण तितको बरो चलना. फक्त ऑनलायन क्लासी आम्ही अटेंड करता, तो डिसकनेक्ट जाता. आम्ही अजून 10th आणि आमकां आतां कितें कितें खूब कशें शिकयतले, आणि 11th आमी काय म्हणून शिकपाचे. माझे नाव ग्रीष्मा धुरी, हा सातारच्यान होता. आमकां नेटवर्क प्रॉब्लम असा म्हणून आम्ही हांगा आयलेले आसा. BSNL सर्वीस जे आसा आमकां खंयच सारकी नेटवर्क मेळना. आतां 2 वर्सां जायत आयल्या ऑनलायन स्टडी आमचें स्टार्ट केलां, पूण आमकां नेटवर्क कशें आमी करूं एडजस्ट. नेटवर्क आमकां खंयच मेळना. सारकी 15 किलोमीटर दूर आमकां दुसऱ्या गांवांनी येवचें पडटा नेटवर्क, थंय सुद्दां सारकें मेळना. करता म्हणून सांगलां, आनी कितें सांगलां करता, पूण केल्लें जाल्यार दिसना आमकां. आमी आतां हांगासल्या ऑफिसराक फोन केलो, थंय आमकां येता म्हणून सांगलां, पूण अजून येवंक ना. अजून इतले वगैरे आम्ही रावला हांगासर. चडशे विलेज आमचे वाळपय, नगरगांव, ठाणे BSNLच आसा. हांगा प्रायवेट ऑपरेटर आमी शेअरिंग करूंक रेडी आसा, पूण कोण येना, जिओ ना वोडाफोन. आमी आतां तुमी ऍप्लिकेशन दिलां तें आमी हेड ऑफिसाक फॉर्वर्ड करतले, आनी न्यू टावराचो प्रोपोजल दितले. तेंकां ऑलरेडी टावर आसा न्हू, एकदां 100 युजर लॅग जाले न्हू तेजेर, की मागीर स्पीड सारकी कमी जाता. ऑलरेडी आतां रियल टायम आमच्या ऑफिसान चॅक केला जाल्यार आतां युजर आसा तितून. सो कॅपेसिटी सोंपलेली आहा मोरलेस. ॲक्च्युली तें पळोवंक गेल्यार एटली 7-8 टावर तरी जाय. ॲक्च्युली टावर्स आसा, इफ प्रायवेट ऑपरेटर इज रेडी टू शेअर, इट्स वेल एन गूड, न्हू, कांय प्रॉब्लम ना. आणि स्टेट गव्हर्नमेंट शूड हेल्प, बिकॉज आता आमचे किती BSNL अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट,
फंड्स भी आता आमका खूब कमी करा न्यू टावर का एक्चुअली दोन घालपाचे असले पण फंडक लागून घालूंक ना सो इफ स्टेट गवर्नमेंट इज रेडी टू हेल्प सम शेअरिंग सम सॉर्ट ऑफ अरेंजमेंट बीएसएनएल कॅन डू गोवा मुक्तीची साठी साजरी करत असताना राज्य सरकारला केंद्र सरकारकडून 300 कोटींचा निधी मिळाल्याचं सातत्यानं सांगितलं जातं मग या 300 कोटींपैकी काही निधी 70 सारख्या ग्रामीण भागासाठी वापरावा अशी मागणी हे विद्यार्थी करतायत देवीदास गावकरसह ब्युरो रिपोर्ट गोवन वार्ता लाईव्ह गोव्यातील जगप्रसिद्ध क्लब म्हणून नावलौकिक असलेला बागा कळंगूट इथला टिटो क्लब विकल्याची घोषणा उद्योजक रिकार्डो जोसेफ डिसोजा उर्फ रिकी यांनी केली सरकारी यंत्रणांच्या छळवणुकीमुळे टिटो क्लबसह गोव्यातील टिटोचे सर्व उद्योग विकल्याचं रिकी यांनी जाहीर केल्यानंतर गोव्यामध्ये चर्चांना ऊत आलाय टिटो क्लबच्या विक्रीला कोण कारणीभूत रिकी डिसुजांच्या निर्णयामागे कोणाचा दबाव बागा इथल्या टिटो क्लबला जगभरातील पर्यटकांची पहिली पसंती असते या क्लबची स्थापना 1971 रिकार्डो यांच्या वडिलांनी केली होती त्यानंतर हा व्यवसाय रिकार्डो आणि त्यांच्या भावानं वाढवून टिटो ब्रँड जागतिक पातळीवरती नेला गोव्यात टिटोने आपल्या व्यवसायाचा विस्तार हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये केला गोव्यात येणाऱ्या देशी विदेशी पर्यटकांसाठी नाईट लाईफ आणि पार्टीचं केंद्रस्थान म्हणून टिटो क्लब ओळखला जात होता पोलीस PDA CRZ NGO पंचायत BDO उपजिल्हाधिकारी यांच्या जाचामुळे आणि छळवणुकीमुळेच आपण हा उद्योग विकत असल्याचा आरोप रिकार्डो यांनी केलाय आपण यापुढे गोव्यात कोणताच उद्योग सुरू करणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे शिवाय आपल्या कामगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे सरकारच्या सहकार्याबद्दलही त्यांनी आभार मानले आहेत मुख्यमंत्री डॉक्टर सावंत IAS अधिकारी माजी अधिकारी विद्यमान अधिकारी तसंच मित्रपरिवार आणि शेजारच्यांचे त्यांनी आभार मानले आहेत हा क्लब गोव्यातील सर्वात लोकप्रिय असा क्लब होता जगभरातून येणाऱ्या सर्वच पर्यटकांसाठी आकर्षण असलेला टिटो क्लब आता उत्तर भारतातील एका व्यावसायिकानं घेतलाय मिळालेल्या माहितीनुसार रिकार्डो डिसोजा हे विदेशात स्थायिक होण्याची शक्यता आहे मात्र राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार रिकी हे कळंगूटमधून येत्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत दरम्यान कळंगूटचे विद्यमान आमदार आणि मंत्री मायकल लोबो यांना टिटो विक्री संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी टिटोच्या विक्रीचा व्यवहार पूर्ण झाला नसल्याची माहिती दिली आहे त्याच्याकडे आम्ही ज्यांना काल उलवलं तर म्हणतात ऍडव्हान्स दिला सेलिट जांगना गेले 2 वर्ष झाली तो इतका म्हणून मला सांगलेलं त्यांनी माझं मित्र इज माय व्हेरी व्हेरी क्लोज फ्रेंड आय ऑलवेज सपोर्टेड हिम फॉर टिटोज फॉर हिज क्लब मॅनबोल्स रेस्टॉरंट आय एम द ओनली पर्सन हू टोल्ड हिम नॉट टू सेल यू आर सेलिंग सेल अ स्मॉल पर्सेंटेज 30-40% कीप द लार्जेस्ट स्टेक विथ यू टुडे ही हॅज मेड अप हिज माइंड आय डोंट नो व्हाय एनीबडी हॅज हॅरेस्ट हिम यू शुड टेल मी द नेम आय वी विल टेक ऍक्शन इफ एनीबडी फ्रॉम Our departments have arrested. I am meeting him tomorrow. Now I will again tell him that don't sell above 50%. If you want to sell, sell below 50%. दरम्यान सरकारी अधिकारी आणि पोलिसांच्या हप्तेखोरीत व्यवसाय करणंच कठीण बनत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे यात गोमंतकीय उद्योजक बळी पडत असून परप्रांतीय उद्योजकांकडून हे चोचले पुरवले जात असल्यानं सरकारी अधिकारी पोलीस स्थानिक उद्योगांनाच टार्गेट करत असल्याची भावना स्थानिकांची बनली आहे एकीकडे आपण स्वयंपूर्णतेची स्वप्न पाहत असतानाच पर्यटन क्षेत्रातील हा महत्त्वाचा उद्योग गोमंतकीय उद्योगाने विकणं म्हणजे भविष्यातील सगळेच उद्योग परप्रांतीयांच्या हातात जाण्याची चिन्ह दर्शवतात कोविडमुळे स्थानिक पर्यटन उद्योजकांचं कंबरडच मोडलंय कर्जबाजारीपणातून वाचण्यासाठी आता हे उद्योग विकणं हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे असल्यानं त्याचाही फटका स्थानिक पर्यटन उद्योगांना बसणार आहे आता बातमी थोडी चिंता वाढवणारी सुशेगाद म्हणून ओळख असलेल्या गोयकारांमध्ये लठ्ठपणा वाढतोय राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे पाहूयात स्पेशल रिपोर्ट सुखासीन जीवनशैली आणि मनमोकळ्या स्वभावामुळे गोयकार हे जगभरात सुशेगाद म्हणून परिचित आहेत नुसत्याचे हुमण किंवा कढी आणि शीत म्हणजेच भात हा इथला कॉमन मेनू पण बदलती जीवनशैली आणि सुशेगादपणाला छेद देणारी सगळ्या क्षेत्रातील नवी कार्यपद्धती यामुळे गोमंतकीय आरोग्याबाबत थोडेसे शिथिल झाल्याचं नुकतंच एका पाहणीदरम्यान आढळून आलं आहे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 15-49 या वयोगटातील 32.6% पुरुष तर 38.1% महिलांना लठ्ठपणाची व्याधी जडली अगदी कमी वयात या व्याधीचं प्रमाण अधिक आहे लठ्ठपणा हा आरोग्याच्या दृष्टीनं घातक असल्यानं शरीरयष्टी सुदृढ ठेवण्यासाठी सर्वांनीच सजग राहायला हवं असा सल्ला वैद्यांकडून दिला जातोय
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणादरम्यान 2019 आणि 2020 या वर्षात राज्यात लठ्ठपणाविषयी पाहणी करण्यात आली. या पाहणीत 15 ते 45 या वयोगटातील स्त्री आणि पुरुषांची माहिती घेण्यात आली. यात ग्रामीण आणि शहरी अशा दोन वर्गांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासादरम्यान गोवेकरांमध्ये लठ्ठपणाची संख्या अधिक वाढत असल्याचं आढळून आलं. 32.6% पुरुषांचं वजन त्यांच्या उंचीच्या तुलनेत जास्त आहे, तर 38.1% महिलांमध्ये त्यांच्या उंचीच्या तुलनेत वजन जास्त असल्याचं आढळून आलंय. शहरी आणि ग्रामीण भागांची टक्केवारी पाहता ग्रामीण भागातील 32.8% तर शहरी भागातील 32.5% पुरुष लठ्ठ आहे. 2015 आणि 2016 सर्वेक्षणामध्ये हे प्रमाण 32.6% इतकं होतं. ग्रामीण भागातील 33.1% तर शहरी भागातील 38.1% महिला लठ्ठ आहे. 2015-16 सर्वेक्षणात हे प्रमाण 33.5% इतकं होतं. 2015-16 या वर्षाच्या टक्केवारीशी तुलना केल्यास 2019-20 अतिलठ्ठ व्यक्तींच्या संख्येतही वाढ झाल्याचं स्पष्ट होतं. 35.4% पुरुषांना अतिलठ्ठपणाची व्याधी जडली. यातील 37.8% पुरुष ग्रामीण भागातील तर 34.2% पुरुष शहरी भागातील आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अतिलठ्ठपणाचं प्रमाण जास्त आहे. तब्बल 51.1% महिलांना अतिलठ्ठपणाची व्याधी जडली. यात ग्रामीण भागातील 51% तर शहरी भागातील 51.1% महिलांचा समावेश आहे. आता लठ्ठपणा टाळण्यासाठी काय करावं हे पाहू. IMA डॉक्टर देवदत्त सैल यांच्या म्हणण्यानुसार हार्मोन्सशी निगडीत काही आजार असतील तर व्यक्ती लठ्ठ होते किंवा बदलत्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा येतो. फास्ट फूडसह तेलकट, तिखट आणि स्निग्ध पदार्थ तसंच मांसाहाराचं सेवन अधिक आणि शारीरिक हालचाली कमी झाल्यानं ही व्याधी जडण्याचा संभव जास्त असतो. 10 ते 18 वयोगटातील बहुतेक मुलं फास्ट फूडचं सेवन करतात. यामुळे त्यांच्यात लहान वयातच लठ्ठपणा आढळतो. तर कामगार वर्ग हा कार्यालयात बसून काम करत असल्यानं त्यांच्यामध्ये लठ्ठपणा जाणवतो. लठ्ठपणा हा मोठा आजार नसला तरी अनेक आजारांना निमंत्रण देणारा आहे. म्हणूनच औषधोपचार वेळीच घेऊन जीवनशैलीत बदल करून त्यावर नियंत्रण ठेवणं हिताचं ठरतं. पणजीहून नारायण गवससह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. गोव्यात भर रस्त्यात, शाळेच्या आवारात मगर आढळण्याच्या घटना काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. दरम्यान आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तर मगर चक्क गावात शतपावली करताना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. मगरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये घरांसमोरून मगर चक्क शतपावली करत असल्याचं दिसत आहे. यामध्ये मगरीच्या मागे काही लोक असल्याचंही दिसून आलं आहे, तर काही जण आपल्या अंगणामधून मगरीचा व्हिडिओ काढत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ आहे कर्नाटकातील दांडेलीमधील. कर्नाटकातल्या दांडेलीतील कोगिलबन गावामध्ये ही मगर आढळून आली आहे. या मगरीचा मुक्त संचार सध्या सोशल मीडियावरती चर्चेला जातो आहे. ज्या गावामध्ये ही मगर आढळली ते गाव दांडेली वन्यजीव अभयारण्याजवळ आहे. तिथं अनेक जंगली जनावरं आणि प्राणी सातत्यानं दिसून येत असतात. मात्र या मगरीला नंतर वनविभागानं पकडून तिला जवळच्या नदीत सोडल्याचीही माहिती मिळते. चल अंदर